विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकाशाचे संक्रमण या घटकाविषयी माहिती पाहूया. विद्यार्थ्यांनो, तुम्ही दुपारच्या वेळी तुमच्या घरी घराच्या फटीतून किंवा खिडकीतून प्रकाशकिरण येताना पाहिले असाल. आता हे प्रकाशकिरण येताना त्यामध्ये तुम्हाला धूलिकण उडताना दिसतील. त्या प्रकाशकिरणांमध्ये असलेल्या धूलिकणांच्याच आधारे आपणास असे लक्षात येते की प्रकाशकिरण हे नेहमी सरळ दिशेमध्ये येत असतात. विद्यार्थी मित्रांनो, तर आता आपण प्रकाशाचा मार्ग सरळ असतो का हे समजून घेण्यासाठी एक कृती करूया. यामध्ये दाखवल्याप्रमाणे असे हे तीन पुट्टे घ्यायचे आहे आणि या पुट्ट्यांच्या मधोमध दाबण्याच्या किंवा सुईच्या साह्याने त्या पुठ्ठ्यांच्या मधोमध बारीक छिद्र पाडायचे आहे. आकृतीत दाखवल्याप्रमाणे या पुठ्ठ्यांची तीन छिद्रे एका रेषेत येतील अशी मांडणी करायची आहे. हे बघा, यामध्ये या पुठ्ठ्याचे तिन्ही छिद्रे एका रेषेमध्ये आलेले आहेत. आता आपण एक कॅन्डल पेटवूया आणि ती कॅन्डल पुठ्ठ्यांच्या एका बाजूला उभी ठेवूया. हे बघा, आता आपण इथे एक कॅन्डल पेटवलेली आहे. आता आपण या कॅन्डल ह्या तिन्ही छिद्र्यामधून आरपार दिसते का ते पाहूया. हे बघा, आपल्याला या तिन्ही छिद्र्यामधून ती कॅन्डल आरपार दिसू लागलेली आहे. आता मी या तीन पुठ्ठ्यापैकी मधला पुट्टा थोडा हलवतो. आता जेव्हा मी हा मधला पुट्टा थोडा हलवलो तेव्हा ती कॅन्डल मात्र आपल्याला आता दिसत नाही आहे. असे का बरं होत असावे? तर याचे मेन कारण आहे, प्रकाशाचे जे किरण आहे ते एका सरळ रेषेमध्ये येत असतात. जेव्हा हे तिन्ही छिद्रे एका सरळ रेषेत असतात तेव्हाच ती कॅन्डल आपल्याला दिसते. आता पुन्हा मी हे तिन्ही पुट्टे एका सरळ रेषेत लावल्यामुळे ती कॅन्डल आपल्याला दिसू लागलेली आहे. आकृतीत दाखवल्याप्रमाणे एक सरळ परंतु सहज वाकेल अशी एक नळी घ्यायची आहे आणि एक मेणबत्ती घ्यायची आहे. आता ही मेणबत्ती एका स्टँडवर ठेवायची आहे आणि तिला पेटवायचं आहे. त्यानंतर नळीतून तिच्याकडे पाहायचे आहे. थोड्या वेळानंतर तीच नळी वाकवून पुन्हा मेणबत्तीकडे पाहायचे आहे. या दोन्ही कृतीमध्ये आपणाला काय लक्षात येते ते पाहूया. आता मी हे सरळ नळी घेतलेली आहे. या नळीमधून मी आता कॅन्डलकडे पाहतो. तर मला आता कॅन्डल दिसू लागलेली आहे. परंतु जेव्हा मी या नळीला थोडा बेंड करतो, वाकवतो, अशा पद्धतीने वाकवलेली आहे मी नळी, आता मात्र मला कॅन्डल दिसत नाही आहे. तर आता आपण ह्या केलेल्या दोन्ही कृतीवरून आपणास असे लक्षात येते की प्रकाश किरण हे नेहमी सरळ दिशेमध्येच प्रवास करत असते, मार्गक्रमण करत असते.